मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपने ओबीसी आरक्षणाचा खून केल्याची टीका केली होती. या टीकेला रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले, जे राज्य सरकार 2 वर्षात इम्पेरियल डाटा देऊ शकत नाही ते 7 महिन्यात कसं देणार, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारवर केली आहे. राज्य सरकारमध्ये सर्व ओबीसी मंत्री हे शोभेच्या वस्तू असून ओबीसींवर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. रेस्टोल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महिला बचत गटाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सॅनिटायझर पॅडच्या युनिटचं उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यातील राजूर या ठिकाणी झालं. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वच्छ दिन आले असतानाच म्हटलं होतं, यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं. भाजपला धोका देऊन यानंच आजचे दिन आले असून राज्यातील 12 कोटी जनतेला मुख्यमंत्र्यांनी बरे दिन आल्याचं दानवे म्हणाले. जो मुख्यमंत्री मंत्रालयात 2 वर्ष जात नाही त्यासाठी हे आजचे दिन असून जनतेसाठी बुरे दिन असल्याचं देखील यावेळी रावसाहेब दानवे यांनी बोललेलं आहे. त्यांना तर आजचे दिन आले, बाकीच्यांना सोडा. या बसलेल्या लोकांनी सगळ्यांनी मतदान दिलंय भारतीय जनता पार्टी शिवसेनेला, आणि सरकार आपल्याशिवाय येत नाही असं जेव्हा लक्षात आलं शिवसेनेच्या, तेव्हा त्यांनी बगावत केली, धोका दिला, असंघाशी संगत केली, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, स्वतःला आजचे दिवस आले, पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना बुरे दिन आणले त्यांनी. जो मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्याला पैसे देत नाही, जो मुख्यमंत्री मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकला नाही, जो मुख्यमंत्री ओबीसीचं आरक्षण टिकू शकला नाही, त्यांच्यासाठी अच्छे दिन आहे, लोकांसाठी बुरे दिन आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, जालना.